नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आजचा जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावरती आपण आज चर्चा करूया। ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तीन विषय आहेत परंतु इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे आणि ती म्हणजे VITEEE म्हणजे VIT आपण ज्याला म्हणतो। ॲप्लिकेशन 2024 ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहे। वास्तविक ही जी आहे ती एक VIT वेल्लोर म्हणून जी संस्था आहे ती तामिळनाडूमध्ये असणारी भारत देशामधील जवळपास पहिल्या टॉपच्या 100 असणाऱ्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या 15 किंवा पहिल्या 10 ज्या VIT नंबर लागतो त्याची एक सेपरेट तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। ती एंट्रन्स एक्झामची फॉर्म 2024 सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात आज आपण डिटेल अभ्यास करणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय आहे आणि मॅथमॅटिक्स नाहीत परंतु आपल्याला मेडिकल करिअरमध्ये करायचं नाही आहे परंतु आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये जायचं आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे आणि त्यामधून जर समजा BTech वगैरे करायचं आहे आणि त्या बिन टॉपच्या संस्थेमध्ये की जे MBBSला इक्विवेलेंट असेल किंवा इंजिनिअरिंगच्या IIT किंवा BS किंवा आयशरच्या BSc आपण ज्याला म्हणतो किंवा बॅचलर ऑफ सायन्स म्हणतो किंवा MS मास्टर ऑफ सायन्स म्हणतो या इक्विवेलेंट लेवलमध्ये भारत देशामधील टॉपच्या टेक्नॉलॉजी फील्डमध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। त्याच्यासाठी नीटची परीक्षा द्यावी लागत नाही, त्याच्यासाठी सेपरेट एक्झाम असते। हे वेल्लोर नावाचं एक शहर आहे की जे VIT वेल्लोर असं म्हटलं जातं ते तामिळनाडू राज्यामध्ये आहे आणि ते पहिल्या 10 राज्य भारत देशातील पहिल्या 10 रँकिंगमध्ये असणारं हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि या कॉलेजेसमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे BTech बायोटेक्नॉलॉजी VIT वेल्लोर, त्याचबरोबर BTech कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग बायोइन्फॉर्मॅटिक्स VIT वेल्लोर, BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग VIT वेल्लोर, त्याचबरोबर BTech बायो इंजिनिअरिंग VIT भोपाळ, त्यानंतर BTech कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स VIT भोपाळ आणि BTech हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी VIT वेल्लोर। म्हणजे भोपाळ आणि VIT वेल्लोरमध्ये हे जे काही बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेऊन असणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी एक एक्झाम आहे आणि हे ते या ठिकाणी परीक्षा देण्यासाठीचे फॉर्म भरण्याची मुदत आता सुरू झालेली आहे आणि ही जी शेवटची तारीख आहे म्हणजे VIT जी फॉर्म भरण्याची जी शेवटची डेट आहे ती मात्र 31 मार्च 2024 पर्यंत आहे आणि ह्यासाठी परीक्षा पण घेतली जाणार आहे, एक्झाम पण घेतली जाणार आहे। ह्याच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि ही एंट्रन्स एक्झाम 17 एप्रिल ते 23 एप्रिल 2024 पर्यंत कधीही होऊ शकते आणि त्याच्यासाठीचे जे सेंटर आहे ते सेंटर महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, लातूर, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर या महाराष्ट्रामधील शहरामध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारचे एक्झाम सेंटर्स आपल्याला आहेत। VIT वेल्लोर एक्झामचे सेंटर्स महाराष्ट्रामध्ये या राज्यातील या ठराविक शहरामध्ये आपल्याला परीक्षा देता येऊ शकणार आहे। त्याच्यासाठीचे फॉर्म भरण्याची मुदत आपल्याला 31 मार्च 2024 पर्यंत आहे। परीक्षा मात्र 17 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान कधीतरी होऊ शकते, ह्याची सेपरेट एक एक्झाम लागते आणि ह्याच्यासाठी दरवर्षी दरम्यान ट्युशन फी जी आहे ही 2 लाख रुपये एवढी फीच्या आसपास आहे, 180,000 पासून 2-10 लाखापर्यंत फीज आहे आणि एवढीच नव्हे तर हे बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग करणारी हेल्थ सायन्सेसमधले इंजिनिअरिंग असणारे जे टॉपिक खूप सारे महत्त्वाचे आहेत की त्यामध्ये आपल्याला उत्तम संधी आहे आणि हे भारत देशामधल्या पहिल्या 10 येणारं अशा प्रकारचं VIT वेल्लोर हे कॉलेज आहे। त्याची प्रोसेस चालू झालेली आहे, त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये
ऍडमिशन घ्यायचं असं सर्व विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर जाऊन फॉर्म भरून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला जमत नाही अशा विद्यार्थ्यांनी आम्ही सुद्धा तुमच्याकडून फॉर्म भरून घेऊ. त्याच्यासाठी व्ही आय टी वेल्लोर ऍडमिशन फॉर्म फिलिंग अशा प्रकारचा मेसेज आम्हाला पाठवला तर आम्ही 100% तो फॉर्म तुम्हाला भरून देण्याचा प्रयत्न करेल. ह्याची डेडलाईन 31 मार्च 2024 संध्याकाळपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे. व्ही आय टी वेल्लोर आणि भोपाळ इंजिनिअरिंग बायोमेडिकल किंवा बायो इन्फॉर्मॅटिक्स किंवा बायोटेक्नॉलॉजीमधलं इंजिनिअरिंग. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा आपण व्हिडिओ थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती आपण इन्फॉर्मेशन देण्याचा टॉपिक प्रत्येक डोर स्टेपपर्यंत देण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या निमित्ताने जय हिंद.